पुणे पानशेत रस्त्यावर टायर फुटल्याने कारचा ताबा सुटून गाडी खडकवासला धरणात पडल्याची दुर्दैवी घटना काल घडली। ही घटना बुधवारी 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास घडली। या अपघातात एका अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। संस्कृती प्रदीप पवार असं या 12 वर्षीय मुलीचं नाव आहे। ती पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेड सिटीजवळ राहत होती। माहितीनुसार नांदेड सिटी परिसरात राहणारे प्रदीप पवार हे रक्षाबंधन सोहळ्यासाठी पत्नी अर्चना, मुलगा प्रद्युमन, मुलगी संस्कृती आणि बहीण सुनीता यांच्यासह मूळ गावी पानशेत येथे जात होते। या दरम्यान ही मोठी दुर्घटना घडली। मुळशी आणि सिंहगड आपत्ती व्यवस्थापन समिती, PMRDA, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून रात्री उशिरा तिचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला। रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे आणि पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। वेल्हे पोलीस ठाण्यात स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत।